दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालयामध्ये ऍक्सिडेंट असलेल्या पेशंटला आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांकडून पेशंटची ड्रेसिंग वगैरे करण्यात आली, मात्र पेशंटचा ब्लड हे काही थांबत नसल्याचा आरोप करत रुग्ण व त्याचा मुलगा यांनी डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका व वॉर्ड बॉय यांनी काम बंद आंदोलन केले। रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आले होते। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्स-रे काढण्यासाठी सांगितले। एक्स-रे विभाग हा तळमजल्यावर असल्याने रुग्णाच्या मुलाने आम्हाला खाली वर करण्यास सांगतात व आमच्यावर योग्य उपचार होत नाही असे म्हणून परिचारिका हिरा गांगुर्डे व तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावेळी तेथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व अपघात विभागाची तोडफोड केली। यावर रुग्णालयात काम करणारे सर्व संतप्त कर्मचारी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले। सकाळी बाह्य रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र डॉक्टर निघून गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले। या ठिकाणी पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी व हल्लेखोरांना कडक शासन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। हिंदू हृदय वंदनीय बाळासाहेब रुग्णालय, या रुग्णालयामध्ये आज जी घटना घडली डॉक्टरांना आणि सिस्टरांच्या बद्दल, ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि ती गोष्ट घडायला नाही पाहिजे। पण जी गोष्ट घडली त्या गोष्टी संदर्भात सर्व कर्मचारी असेल, डॉक्टर असेल, सिस्टर असेल, वाडबॉय असेल, मावशी असेल, आया असेल, सर्व कर्मचाऱ्यांनी आज तो त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आणि कामबंद आंदोलन केलं। पण मला नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल, अतिशय त्यांचा जो काम करण्याची जी टोकाची भूमिका आहे ती अतिशय एकदम निंदनीय आहे। जी घटना जी घडायला नको आहे त्या घटना यांना वारंवार नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना, आरोग्य अधिकाऱ्यांना मी सर्व संदर्भातल्या मी निवेदन दिलेले आहे। जवळजवळ 6 वर्षापासून सोनोग्राफी नाही आहे, इथं कुठल्याही प्रकारचे मोठे ऑपरेशन होत नाही आहे। न ऑपरेशन होतानी इथून गोरगरीब रुग्णालय SMBTला जातो, मेडिकल कॉलेजला जातो, सिव्हिलला जातो आणि इथे ज्या गरोदर मातांसाठी सोनोग्राफीची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती सुविधासुद्धा इथं मिळत नसल्याने हॉस्पिटल KM धर्तीवर ते काय कामाचं आहे? गोरगरिबाच्या कामाचं हॉस्पिटल नाही आहे, काय कामाचं हॉस्पिटल आहे? जेणेकरून इथल्या रुग्णांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, प्रशासन याला पूर्णपणे जबाबदार आहे। घटनेची माहिती कळताच आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण व माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।